मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत बोरगाव अंतर्गत तिसरा आदर्श विवाह सोहळा दिनांक 24 मे रोजी सामाजिक व शारीरिक अंतर राखून सानंद संपन्न झाला। लांडकर व वाकुडकर परिवाराच्या या विवाह सोहळ्याला अगदी मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती होती। यावेळी विवाहित नवदाम्पत्याने अनाटाई खर्च टाळून बचत झालेल्या पैशातून मुख्यमंत्री सहायता निधीस 2100 रुपयांची मदत करून सामाजिक बांधिलकीचा संदेशही दिला। दरम्यान गावातील विद्युत खांबावरील ध्वनी चपकावर मंगलाष्टके वाजवून गावकरी व पाहुणी मंडळींनी दारातूनच पक्षदानचा वर्षाव करून वधू वरांना आशीर्वाद दिले। पाहत रहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा। चांगलं वाटतंय कोरोना विषाणूच्या याच्यामुळे होत आहे असं स्वप्न, पण कोरोना विषाणूच्यामुळे हे रद्द झालेलं आहे, त्याच्यामुळे हे अशीच करावे पुणे बी लग्न असं। हो 2100 रुपयाचा निधी बी दिलेला आहे। वर्षा नारायण वाकुडकर। काही कसं वाटतं आज मी छोटं झाली लग्न झालं, प्रत्येक नवरीचं स्वप्न असतं। हो छान वाटतं, हो छान वाटते। गोरगोरीबेचंही परिस्थिती नाजूक असते, त्याप्रमाणे असं लग्न केलं तर त्याचा पैसा वाचू शकतो, वेळ वाचू शकतो। समाजाने असंच करावे। या निमित्ताला सांगायचं म्हणजे एवढंच की रात्री बेरात्री अंधारात जीव डोक्यात धरून लोक जे प्रवास करत होते आणि अवेळी लग्न लावून भीतीपोटी केवळ हे सगळं चित्र बिघडलेलं होतं, तसं काही होऊ नये म्हणून पंचायत प्रशासनाच्या वतीनं ग्रामस्तरीय समितीनं आम्ही ठराव घेऊन ही सभा आयोजित करून हा विवाह सोहळा भीतीच्या सावटाखाली न होता आणि सानंद मोजक्या उपस्थितीमध्ये आणि सोशल डिस्टन्स राखून करायचं या माध्यमातून, आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणजे कोणत्याही लेकीबारीच्या लग्नाकार्यात सुखदुःखामध्ये काही विघ्न येऊ नये, न दिसणाऱ्या एका कीटाणूमुळे जीवाणूमुळे हे सगळे जग हतबल झालेलं आहे, याच्यामध्ये आणखीन त्या कुटुंबाच्या अडचणीमध्ये भर पडू नये, आगे ते लपल्यासारखं होऊ नये म्हणून एक या जे पण वधूवरांचे लग्न होतात या लग्नात प्रत्यर्थ त्यांना एक दिलासा म्हणून पंचायत प्रशासनानं मनमोकळेपणानं कोणताही राग द्वेष न ठेवता आणि कोणतेही जातीपातीचं किंवा कोणतेही राजकारण न करता आणि त्याच्यामध्ये सरळ मनाने मोठ्या मनाने पंचायत प्रशासनाने गावातील वधूवरांसाठी लग्न करण्यासाठी सूट दिलेली आहे आणि त्याच माध्यमातून हा तिसरा विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे। भविष्यात काही लग्न होत असतील, सुखादुःखाचे कार्यक्रम होत असतील, त्या प्रसंगी ग्रामपंचायत सरळ हाताने त्यासाठी मदत करण्यासाठी तयार आहे। विशेष म्हणजे लेकीबाळीच्या लग्नात कोणी अडथळे आणू नये, अडथळे आले तर ते इतरांनी हातोपाई दूर करावेत हा त्या पाठिंबाचा उद्देश म्हणून जिल्ह्यातली पहिली पंचायत आहे, प्रसंगी राज्यातली सुद्धा राहू शकते, परंतु आम्ही खात्रीपूर्वक आणि अभिमानानं सांगू शकतो की जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत आहे की कार्यालयामध्ये लग्न लावत आहे आणि गावातील इतर लोकांना देखील याबाबत सूट देत आहे। तरी भविष्यात देखील कोणाचे लग्न लागतील, ज्या कोणी मुलीबाळीचे लग्न होत असतील, मुलाचं लग्न होत असेल, तर फक्त गावचा रहिवासी असावा हीच त्यासाठी मोठी अट आहे। कोणत्याही जाती धर्माचा असू दे, त्याच्या जाती धर्माच्या रीतिरिवाजानुसार त्यांचे जे काही विधी आहे ते विधी या ठिकाणावर सांगण्यात येईल।